नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आपण जर आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा कारण ह्या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे नवनवीन माहिती माहितीचा खजिना तर ह्या खजिन्याचा आस्वाद घेण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज मी तुमच्यासाठी पेट्रोल संपले तर हा मराठी निबंध घेऊन राहील विचार करून पहा बरं पेट्रोल संपले तर काय काय होईल तर हेच मी तुम्हाला आजच्या निबंधाच्या द्वारे सांगणार आहे तर लक्षपूर्वक ऐका बरं का भौतिक सुखाचा दिवा पेट्रोलवर तेवतो हे आजच्या युगातील सुभाषितच म्हणावे लागेल आज आलेली जीवनाची गती हे पेट्रोलने दिलेलं वरदान आहे आज ऑस्ट्रेलियात सकाळचा चहा घेऊन भारतात जेवण करून दुपारचा चहा इंग्लंडमध्ये घेऊन रात्री जेवून झोपायला अमेरिकेत जाणे हे यामुळे शक्य आहे आजचे युग हे प्लॅस्टिकचे युग मांडले जाते व या पेट्रोलमुळेच निसर्गानं आपल्या जादूई पोतडीतून मानवाला पेट्रोल दिलं आणि माणूस हरकून गेला त्याची चालच बदलली तर धावू लागला सुसाट वेगाने शाब्दिक आणि लाक्षणिक अर्थाना अर्थानेही पण माणूस मुळातच हवरट अजून अजूनचा जप तो सोडत नाही हव्यासी जशी प्रगतीची निशानी तशी अधोगतीचीही कुठे थांबावे हेच माणसाला निसर्गाने पृथ्वीच्या पोटात साठवले ते मानवाने उकरून काढले वापरले वापरत आहे पण किती अमर्याद त्यात माणूस हा प्राणी नंबर एक चा अप्पल पोटा स्वार्थी लबाड आणि भांडकुदळ तुझे ते माझे आणि माझे तेही माझेच ही त्याची वृत्ती त्यातूनच उद्भवले हे आखाती युद्ध साऱ्या जगाला विशेषतः भारतासारख्या विकसनशील देशांना धरणारे सद्दाम हुसेनने तर उद, मुद्दाम होऊन मुद्दाम विहिरी पेटून दिल्या समुद्रात तेल सोडून दिले त्यावर अमेरिका अनुयुद्धाची बेजबाबदार भाषा बोलते आहे त्यामुळे साऱ्या विहिरी नष्ट व निरुपयोगी होतील मग पुढे तर काय भौतिक सुखांचा दिवा फडफडू लागेल आणि काही काळाने राम म्हणेल आणि मग माणसाचे डोळे खाड करून आपणच मांडून ठेवलेल्या अडथळा होऊ लागेल दळणवळण कोलमडेल स्कूटर्स मोटारी आपापल्या जागीच थांबून राहतील जणू पुतळेच प्रवास खडतर होईल संत होईल घोडागाडी बैलगाडी सायकली आणि स्वतःचे पाय वापरावे लागतील वेगात चाललेल्या वाहनाला ब्रेक लावून गतिरोध व्हावा हो तसे जीवन होईल व्यापार धोक्यात येईल जिथे जे पीक पिकते पिकत नाही तिथे ते पोहोचविणे अडचणीचे होईल महागाई आबळाला टेकेल तर नश्वर पदार्थांचे अवमूल्यन होईल द्राक्ष आंबे यांना विदेश दिसणार नाही परकीय चलन बुडेल देशाच्या तिजोरीवर ताण पडेल एखाद्या वटवृक्षाने स्वतःच वनसाहेब बनावे तसे मानवी जीवन फुटलेलं होईल यातून काही फायदेही होतील माणूस निसर्गाच्या जवळ येईल जाईल प्रदूषणाच्या छायेतून बाहेर पडेल कारण कारखाने पक्षाघात झाल्यासारखे होतील हातपाय वापरल्याने काट टाकलेल्या सापाप्रमाणे त्यांच्यातील चैतन्य पुन्हा सळसळू लागेल अज्ञात साठे तेलाचे तो हुडकून काढेल आणि नाहीच मिळाले तर पर्यायी इंधन तो शोधल माणूस तसा हिकमती आहे सौरऊर्जा समुद्राच्या लाटांपासून तसेच अणुऊर्जा असे काही ना काही तो शोधेलच गरज ही शोधाची जननी आहे माणसाजवळ तेवढी क्षमता नक्कीच आहे चंद्रावर पाऊल ठेव उमटवणारे मानवी मेंदूला अशक्य काहीच नाही खनिष्ठेत संपल्याने जीवनमान दोन पाऊल मागेल ते पुढची मोठी उडी घेण्यासाठी तर अशा प्रकारे पेट्रोल संपलं तर काय होईल आणि हे पेट्रोल संपल्यानंतरही आपलं जीवन थांबेल का नाही तर आपण काय करू पेट्रोल संपल्यानंतरही आणखी दुसरा काहीतरी दुवा शोधण्याचा मानव नक्कीच प्रयत्न करेल तर अशा प्रकारे आजचा हा निबंध संपलेला आहे तुम्हाला जर हा निबंध आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका बरं का आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद